नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आहोत चिखलवाडी भागामध्ये. आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या भागातील माजी नगरसेवक आनंद छाजेड, स्वर्गीय चंद्रकांत छाजेड यांचे चिरंजीव आनंद छाजेड या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांच्या मार्फत या भागातील अनेक सोसायट्यांनासुद्धा झाडं देण्यात आलेली. ते नक्की काय आहे ही त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत वृक्षारोपण संदर्भातली आणि पर्यावरण दिनासंदर्भातली. आणि ह्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज जागतिक पर्यावरण दिवसाच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज या दिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम विविध सोसायट्यांमध्ये आणि विविध आवारामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास प्रभाग 11 मधल्या जवळपास 150 सोसायट्यांना आम्ही 10-10 वृक्ष दिलेले आहेत. तिथल्या चेअरमन सेक्रेटरींशी संपर्क केला आहे आणि त्यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक सोसायटीमध्ये कमीत कमी 10 वृक्ष लावण्याचं प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत. बरेच जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू हा कार्यक्रम सर्व पाठवणार आहेत. या कार्यक्रमाला आपल्या भागातील आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांनी विशेष शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अतिशय चांगला कार्यक्रम असं आपले स्तुती त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे हे पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला कळलेलंच आहे. आपण मागचे 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये पर्यावरणाचं काय महत्त्व आहे, स्वच्छतेचं काय महत्त्व आहे ह्याची जाण आपल्याला प्रत्येकाला झालेली आहे. मी जास्त काही न बोलता पर्यावरण दिवसाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि पर्यावरण वाचलं तर आपला देश वाचणार आहे, आपला शहर वाचणार आहे आणि पुढच्या काळात पर्यावरणाचं महत्त्व खूप आहे. म्हणून पर्यावरण सर्वांनी सांभाळून त्याचप्रमाणे जे काही आपल्याला पर्यावरणासाठी करता येईल ते प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करावे एवढीच या प्रसंगी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार, आज जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यानिमित्तानं सगळ्या नागरिकांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही इथे एक छोटासा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहोत. एक आमच्या दोघांकडून नगरसेवक आनंदजी छाजेड साहेब हे माझे पती आहेत, ते आणि मी मिळून हा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. मला असं म्हणायचं आहे की आपण आज 4 झाडं लावली तर हे फक्त आजच्यासाठी नाही, नेक्स्ट जनरेशनसाठी, पुढच्या पिढीसाठीसुद्धा ते एक उपयोगी ठरेल. आपल्याला समतोल राखता येईल. आज एवढं ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे, गरम होतं आहे, उष्णता आहे, ह्या सगळ्या गोष्टीला आपण थोडा तरी आपण आपला हातभार लावूयात आणि 4 झाडं लावूयात. थँक्यू.
अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.